ಬರುವ ಆಗಿದೆ ಇರುವ ಅನಿಸ್ಕುರ ಘಾಟ್ ಇತ್ತು ಜವಳಪಾಸ 30 ते 35 किलोमीटर आहे. अवघड चढ आणि नागमोडी वळणं हे या घाटाचं वैशिष्ट्य म्हणू शकतो. पुण्याचं ट्राफिक बघा. बाय बाय. चल सोरा. बाय बाय. तर सुप्रभात मित्रांनो, मी ओंकार आणि तुमचे स्वागत आहे आणखी एका व्लॉगमध्ये. आता आपण निघालो आहोत मुंबईसाठी, माझ्या गावावर. आज आहे 10 सप्टेंबर. ॲक्च्युली सुट्ट्या कमी आहेत, त्यामुळे मी 2 दिवस आधीच निघालो. आता वाजलेत 8:42. थोडा उशीर झाला, पाऊस होता सकाळी खूप, त्यामुळे थोडं आरामात निघालो आणि झोप पूर्ण झाली पाहिजे, कारण 2-3 दिवस प्रवास होतोय, कामं होती घरी थोडी, त्यामुळे तर फोन करूया. 2 काड्या आहेत फक्त. अनिस्कुरा घाटाने आपल्याला 8:51 दाखवत आहे. चला कुठून टर्न आहे ते बघूया, त्या आता पुढे निघू. समोर डोंगर वाघ इथे हिरवा. अरे बटन येईल आता. कोकणचा रस्ता आता आपला सुटला आहे, इथून आता घाट रस्त्याला लागलो आपण. ह्या रूटने तुम्ही गगनबावड्याला सुद्धा खाली उतरू शकता आणि अनिस्कुराला पण. या रस्त्याने पहिल्यांदाच चाललोय तसं, बघू आता कशा प्रकारे रस्ता असेल तो. रस्ता जसा बऱ्यापैकी चांगला आहे. पाचळ, अनिस्कुरा घाट, कुर्ली धरण. कोकण आणि वरती कोल्हापूर घाट मार्गांना जोडणारे किती घाट आहेत. अनिस्कुरा, गगनबावडा, आंबा घाट, आंबोली घाट, किती घाट आहेत. अनिस्कुरा घाट अगर्द झाडी एकदम कडाक्रूट. वरती बघा, नदी. हे मठखुर्द गाव मागे गेलं जस्ट. अनिस्कुरा घाट इथून जवळपास 30 ते 35 किलोमीटर आहे. 50 मिनिटं दाखवत आहे ॲज पर मॅप. आता जस्ट एक मोठा पक्षी गेला वरतून, कोणता काय माहीत होता, अगदी समोरच आला होता. हा रस्ता पण बऱ्यापैकी चांगला आहे, तसा काही खड्डेवाला रूट आलेला नाही अजून तरी, पण आय थिंक अनिस्कुरा घाट थोडा खराब असणार आहे रोड. तुला ही जी पाहताय ती मोस्टली सगळी काजूची झाडं आहेत, पूर्ण रांग होती काजूच्या झाडांची.
आपल्या पॅन्थरने जवळपास 900 किलोमीटरची राईड केली आतापर्यंत, 926 दाखवत आहे. कोकणामध्ये 900 किलोमीटर फिरला आहे तो, मुंबई टू कोकण, कोकणातले काही भाग. परवा आम्ही गेलो होतो आंबोलीला, आंबोली वॉटरफॉल पाहायला. आंबोली घाट एक नंबर आहे यार, ते महाबळेश्वर त्यासमोर काय नाही, एवढा भारी येतो काय. ॲज अ टुरिस्ट लोकेशन भारी आहे. मोस्टली कर्नाटकातले आणि गोव्यातले लोक येतात तिकडे, जसं मी ऑब्झर्व केलं. जो आंबोलीचा धबधबा आहे तो पाहायला. आणि आणखी एक हिरण्यकेशी मंदिर आहे तिकडे, की 2-3 स्पॉट आहेत रिव्हर्स वॉटरफॉल वगैरे, पण मला तिकडे जाता आलं नाही, वेळेचं थोडं नियोजन नीट नव्हतं, त्यामुळे फक्त घाट बघितलं आणि रिटर्न आलो. वातावरण एक नंबर आहे तिकडे. त्यानंतर काल गेलो होतो मालवणला, मित्राच्या घरी गेलो होतो. मालवण फिरायला नव्हतो गेलो, मालवण सर्जेकोटला गेलो होतो. मित्राच्या घरी गणपती होता तिकडे काल गेलो. आणि सकाळी पोखरबावला गेलो होतो, पोखरबाव केलं, पोखरगाव गणेश मंदिर ते पाहिलं. ते तर मंदिर एवढं भारी आहे. तिकडे खाली महादेवाची एक पिंड आहे पांडवकालीन, आणि बाजूला वाहणारा पाण्याचा प्रवाह इतका सुंदर आहे, आणि त्यात असणारे मासे, खूप मासे आहेत त्यामध्ये वेगळ्या प्रजातीचे. तिथे पाय सोडून बसलो शांत अर्धा तास जवळपास. जावंसं वाटत नव्हतं, बरं वाटत होतं तिकडे शांतता. आजूबाजूला सगळी हिरवीगार झाडं, पाण्याचा प्रवाह आणि मंदिर. लोक होती पण जास्त नव्हती, दुपारी गेलो होतो मी त्यामुळे. चला पण आता आहोत जवळेथर गावामध्ये. 300 meters टर्न लेफ्ट हाच असेल. बघा म्हशी, बघा म्हशी. काका घेऊन चालत, गाई चालत. चला हॉटेल वैभव आहे, पाचाळ गावात आहोत आपण, तालुका राजापूर. कंपोश पाचाळ, तालुका राजापूर. नाश्ता केला पण निघतो आता पुढे. गावात गर्दी आहे खूप. पाचाळ गावातून निघालो आहे आणि आता मुसळधार पाऊस सुरू झाला. जस्ट रेनकोट काढला होता मी नाश्ता करण्यासाठी, आणि परत आता पाऊस सुरू, परत घातला. ही अनुस्कुराची एक पोस्ट आहे. हा अनुस्कुरा घाट सुरू. अनुस्कुरा घाट सुरू. सकाळचे 11 वाजलेत. आपण आता आहोत अनुस्कुरा घाटामध्ये. हे एक नंबर व्ह्यू आहे, शार्प टर्न आहे, त्यामुळे मी इकडे तिकडे बघत नाही, रस्त्यावर कॉन्सन्ट्रेट करतो. व्ह्यू एक नंबर आहे. वरती बघा रस्ता, गाडी जाते वरती. समोरचा डोंगर पूर्ण क्रॉस करून जायचंय पुढे. तेव्हा तिकडे गाडी दिसते वरती. त्या डोंगर क्लिअर आहे, म्हणजे आपण एकदम पायथ्याशी आलो ना, त्यामुळे क्लिअर दिसतंय.
काय टाकू काय भारी रस्ता आहे बघा, इथून असं जाऊन त्या साईडला तिथपर्यंत जातो. आणि आजूबाजूला असा जवळचा एकदम हिरवागार डोंगर, भारी आहे गड. आणि खाली खोल धरी आहे या साईडला जी आपण आता चढून आलो आहोत. काय व्ह्यू आहे बघा. मी प्रतापगडला गेलो होतो ना, प्रतापगडच्या खालचा जो रस्ता आहे तो असाच आहे ऑलमोस्ट, पण डोंगर रांग ह्याच्यापेक्षा मोठी आहे आणि उंच आहे. आपण भारी आहे. आपला पॅन्थरने आपल्या पॅन्थरसोबत फर्स्ट टाइम आपण आलो आहोत अनुस्पुरा घाटामध्ये. माझ्यासाठी सुद्धा हा फर्स्ट टाइमच आहे. पूर्ण मोठा डोंगर आहे, क्रॉस करून जायचं आपल्याला. समोर दिसतो जो दिवालवाडी डॅम आहे बहुतेक, मॅपमध्ये दाखवत होत्यानुसार दिवालवाडी डॅम. अवघड चढ आणि नागमोडी वळणं या घाटाचं वैशिष्ट्य म्हणू शकतो. आपण ऑलमोस्ट घाटाच्या एकदम मेन व्ह्यू पॉईंटला पोचलो आहोत. खाली एक मस्त व्ह्यू पॉईंट होता जिथून तुम्हाला समोर एक डॅमचा व्ह्यू दिसतो. आणि पूर्ण घाट रस्ता तर समोर बघा, पूर्ण धुकं जमा झालं घाटामध्ये. झाड चालू करूया. नको बापरे, तू आता कोल्हापूरची हद्द सुरू होती, कोल्हापूर जिल्ह्याची जंगलवाला एरिया. आता जाणार आहोत आपण मलकापूरला. मलकापूरवर नंतर कराडला बाहेर पडू आपण. मुंबई बँगलोर हायवे कराड इथून आहे 91, सांगली 107, कोल्हापूर 61, कोकरूड 51, मलकापूर 34. आता आहोत अनुस्कुरा फाट्याला. इथून मलकापूर आहे जवळपास 32 किलोमीटर, तर मलकापूरला पोचू. हार्डली काही 9-10 किलोमीटर बाकी आहेत. मध्ये एक छोटासा घाट लागला, त्यात नुसती चढणच होते. आता उतरतो येतो बहुतेक. जवळपास 2 डोंगर आपण क्रॉस केले. पण आता पोचलो आहोत मलकापूरमध्ये. तून कराड आहे 60 किलोमीटर. सिटी असल्यामुळे बऱ्यापैकी ट्राफिक आहे. तर कराडला पोचलो की सरासर रूट आहे. हां चला बाबा, काय करतोय.
तुम्हाला पाहायला भेटेल पवनचक्की. कोकरूड गावी आपण आलो आहोत. आता इथून कराड आहे 42 7493 201, मुंबई 354. आपण कराडापासून 16 किलोमीटर अंतरावर आहोत. अर्ध्या तासात मे बी पोचू कराडला. बापरेला काय झालं, ओंड गावात आहोत आपण आता. ओंड तालुका पाटण. हायवेला लागतोय मुंबई 310 पुणे 167 17 56 कराड 7 किलोमीटर. हॉटेल सशीमध्ये जेवण करूया मग पुढे जाऊया. कनाल लेंथ 1.3 किलोमीटर. पुण्याचा ट्राफिक बघा. मागील 1 मिनिटापासून चालू आहे स्लो रनिंग आहे खूप. म्हणजे आता आपण पुण्याचा ट्राफिक सोडून बाहेर निघालेलो आहोत. सोबतच मागे सोमटने पण गेलं. तर मित्र हो, तर आपण लोणावळ्यात पोचतोय थोड्या वेळातच. पण आपल्या आता पॅन्थरबद्दल बोलूया. लोणावळा अजून 17 किलोमीटर आहे. आपला पॅन्थर 155 cc यामाहा एरॉक्स 155. पिकअप एवढा भारी आहे ना, पूर्ण राईडमध्ये अजिबात असं जाणवलं नाही की स्पीड कुठेतरी कमी पडतो. टर्निंगच्या वेळी बॅलन्स प्रॉपर, एकदम अशी भीती वाटत नाही. थोडीशी लीन करताना, टर्न घेताना, सोबतच टॉप स्पीड 105-110 पर्यंत आरामात जातो. 105-110 मध्ये आहे तो. डिपेंड ऑन वेट किती तुम्ही टाकलं आहे त्या गाडीमध्ये. 15 BHP पॉवर, 14.9 समथिंग काहीतरी आहे. एक नंबर आहे स्कूटर सेगमेंटमध्ये, बजेट सेगमेंटमध्ये बेस्ट आहे. याच्या टक्करला कोण नाही तसा आसपास. 155 सेगमेंटमध्ये 160 आहे ह्याची, एप्रिल याची, बट त्याचा BHP कमी आहे कम्पेअर टू एरॉक्स.
प्लस याच्यात मी सीट तशी कम्फर्टेबल बनून घेतली, त्यामुळे लॉंग राईडसाठी जास्त त्रास होत नाही, बॅक पेन होत नाही. मेन आपली आजची राईड जवळपास 400 किलोमीटर तरी झाली असेल मिनिमम, 400 पेक्षा अधिक होईल, 450 होईल जवळपास. सो रायडिंगला मजा येते. आता समोर व्ह्यू बघा, काय भारी आहे हे दाखवण्यासाठीच मी थांबलो होतो. सोबतच तुम्हाला आपल्या पॅंथरची थोडी माहिती दिली. सनसेट होतो आहे, आता झालाच आहे, ढगांच्या मागे गेला तो. फायनली आपली गणपती राईड कम्प्लीट झाली आहे कोकणातली. आपण कोकणात गेलो जुन्या रूटने, मुंबई गोवा हायवेने, आणि येताना आलो आपण आता कराड मार्ग, अनुस्कुरा घाट क्रॉस करत. सो पूर्ण असा एक राऊंड ट्रिप केली आपण, सर यू टर्न टाईप त्याला म्हणतात. पूर्ण असा गोल केलं. रात्री मला वाटतं गोप्रोमध्ये चांगला शूट येत नाही, मी ऑब्झर्व केलं ते. सो मे बी थोडं पुढे जाऊन मी व्हिडिओ एंड पण करेन, आणि डायरेक्ट तुम्हाला मी घरी भेटेन, मोटो ब्लॉग नाही करणार. आता जरा चहा पिईन असं वाटतंय, चहा नाही तर कॉफी घेऊ आपण. 6:30 झाले, फायनली आपण नेरूळला पोचलो आहोत. आपली टोटल राईड झाली आहे 1335 किलोमीटरची. आता घरीच पोचतो आपण. हा रात्रीचे 9:15 झालेत, 9:11 झालेत, जवळपास 12 तास लागले आपल्याला पोचायला. त्यामधले 1.5 तास 1-2 तास आपण मध्ये ब्रेक घेतला, 2 तास कमीत कमी, एक लंचसाठी आणि एक आता लोणावळ्याला घेतला तो ब्रेक, तो पण 1/2 पाऊण तास होता. सो अशी काहीशी झाली आपली गणपती राईड. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.